केव्हा सांगतो मंडळी, आमचे आबरव आहेत ना, अहो काल रातच्यापासनं उलथलेत कुठंतरी, अहो कळतच नाहीत गेलं कुठं, दिवस गेला वा अक्का त्यांना शोधतोय मी, गावातच नाहीत. आबराव, अहो आबराव, आलो आलो. अहो आबराव, गेला होता कुणीकडे? गेलो होतो कुणीकडे? म्हणजे तुम्ही डॉक्टर कडे गेलेला? डॉक्टर कडे? काय तुम्हाला ताप बिप आलाय का? डॉक्टर कडे कशाला? मग आता काय बोलला तुम्ही? मी तालुक्याच्या गावाला गेलो होतो. तालुक्याच्या गावाला? हा, एकदम नवी पिक्चर आलेली आहे तिकडं, सिनेमा मुन्ना भाई MBBS. अच्छा, म्हणजे तुम्ही शिणुमाला गेला होता वय? मी काय बोलत होतो, ते गाणं बोलत, तेच पिक्चर मधलं मुन्ना भाई MBBS. या नावाचा शिनुमा आहे. मग काय तुम्हाला काय वाटलं? तुम्हाला मगापासून काय सांगतोय मी, सिनेमाला गेलो होतो मी, त्याच्यामध्ये संजय दत्तनी काम केलंय. कोणाचं? हिरोच. हिरोचं काम संजय दत्तनी केलंय. मग काय तू का हिरोईनचं काम करा? आणि सुनील दत्तनी पण काम केलंय, त्याच्या बापाचं. लय मोठं काम केलंय. हा, मग एकदम कोरी करकरीत पिक्चर आहे. अभिनयाच्या बाबतीत कोरी करकरीत आहे. तुम्हाला काय समजत, तुमच्यासारखेच वाटत काय हो? एकदम फर्स्ट क्लास ऍक्शन पॅक्ड ड्रामा आहे. वय, मला सांगा काय ड्रामा आहे या शिनुमात? सांगायचं मला आवडलेला पिक्चर आहे, तुम्ही पण जाऊन बघून या. तरी पण मी थोडक्यात महत्वाचं सांगतो. सांगा. कसं आहे? कसं आहे? त्या पिक्चर मध्ये एक डॉक्टर असतो. हा, एक डॉक्टर असतो. एक डॉक्टर असतो पण तो डॉक्टर नसतो. काय झालं? हा, डॉक्टर नसतो, एक गुंड असतो. एक गुंड असतो, तो गुंड नसतो. एक गुंड असतो पण तो गुंड नसतो. एकदा काय ते ठरव की एक हा असतो तो नसतो, अरे काय चाललंय? हे बघा, मी सांगायचं काम करतो, तुम्हाला काय ते ठरवायचं ते ठरवा. मी तुम्हाला सांगितलं ना, डॉक्टर असतो तो डॉक्टर नसतो, गुंड असतो तो गुंड नसतो पण गुंड असतो, आणि डॉक्टर नसतो पण तो डॉक्टर असतो, आणि डॉक्टर असतो तो गुंड नसतो. काय तुम्हाला? नाही, थांबा जरा. काय शिनुमा असतो का नसतो? हे बघा, सिनेमा जे दाखवतो ते आपण बघायचं आणि आपण ठरवायचं नेमकं काय येते, कळलं का? असे सिनेमा असत. आता मी तुम्हाला फायनली सांगतो, एक गुंड असतो तो डॉक्टर असतो. कसला एवढा विचार करताय? इच्छा झाली तर बघून ये ना. नाही आबराव, मी असा विचार करत होतो. कसा? की हे काळ होता बरं का, जेव्हा डॉक्टर की म्हणजे माणसांचं व्रत असायचं. काय असायचं? व्रत. व्रत? व्रत? अहो वरत म्हणजे बघा, अंगामध्ये एखादा कार्य संचरलं का नाही माणसाच्या, अख्खी हयात घालवत्यात माणसं ते कार्य करताना. असं संचरत म्हणजे त्याला वरत म्हणतात? शब्द लहान आहे वरत, पण कार्य मोठं असतंय, काम मोठं असतंय. ठीक आहे, जाऊ दे पुढं. अहो त्या काळात आबुराव, त्या काळामध्ये डॉक्टर आणि पेशंटचा असा व्यवसाय झालेला नव्हता. पेशंट आणि डॉक्टर मध्ये एक स्पेशल नातं असायचं. म्हणजे आता व्यवसाय झालाय, आता राहिलं नाही असं तुम्हाला म्हणायचं? काय बोलताय राव, त्या काळची नाती बघायची. दाखवा मला, दाखवा ती बघा. पाध्ये कोण आहे? अरे डॉक्टर काका. या या डॉक्टर काका, या 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 बस. आई ग काय रे, कशासाठी फोन केला होतास घरी? डॉक्टर काका, गेला आठवडाभर मला असं फार अस्वस्थ वाटतंय, भरपूर खोकला येतो आणि डोकं जड झालंय, म्हणजे फार असं अस्वस्थपणा लागून राहिला. आई बाबा कुठे दिसत नाहीत ते तुझे? हा, आई बाबा जरा आठवडाभरासाठी गावाला गेलेत. का रे, का गावी का पाठवलंस अचानक? अचानक म्हणजे काकांचं पत्र आलं होतं, काहीतरी जमिनीचं काम आहे म्हणून त्यांनी अचानक बोलवलं. नाही बघ, हे बघ, मी हजारदा सांगितलंय तुला की त्यांना आता या वयात दगदग झेपत नाही, त्यांना पाठवत जाऊ नको गावी म्हणून. अहो नाही, पण ते ठीक आहे डॉक्टर, पण मला हा असा अचानक खोकला. नाही, मला एक सांग, गावी ते तुझ्यासाठी एखादी मुलगी वगैरे पाहायला गेले नाही आहेत ना? हो नाही, सांगितलं ना जमिनीच्या कामासाठी गेले होते. नाही, मागे तुझे वडील म्हणाले होते मला तुझं लग्न करायचंय म्हणून. तू मागे काहीतरी म्हणाला होतास ते तुझ्या जॉबचा काहीतरी प्रॉब्लेम होतोय, काय प्रॉब्लेम आहे रे तिथे? डॉक्टर काका तुम्हाला सांगतो, सतत 8 तास त्या खुर्चीत बसून ना पाठीचं भजवतो माझ्या. व्यायाम, व्यायाम आवश्यक आहे यासाठी. आपण नाही माझं ऐकशील का तू? तू असं कर, तू तुझी नोकरीच बदल. नाही नाही, अहो नोकरी बदल, अहो सहजासहजी नोकऱ्या कुठे मिळतात डॉक्टर काका? नाही नाही, मला शक्य नाही होणार. मी म्हणतो तुला नोकरीची गरजच काय रे? हा, इतकी भरपूर शेतीवाडी आहे तिकडे, ती करायला काय होतं तुला? काका काका तुम्हाला सांगतो, मला ना असं उलटी आल्यासारखं वाटतं, पण मी बेसिनकडे जातो तिथे बराच वेळ उभा राहतो, पण मला काहीच होत नाही डॉक्टर. अहो काका तुम्ही हसताय काय? नाही नाही, तू
ते बेसिन बेसिन म्हणालास का? त्यावरून आठवलं मला तो आपल्या नाक्यावरचा करतार सिंग माहितीये का तुला, सायकल शॉप त्याचा मुलगा परवा डिस्पेन्सरीत आला होता. बर. मला म्हणाला माझ्या वडिलांच्या डोक्यावर परिणाम झाला. मी त्याला म्हटलं का रे बाबा असं तुला का वाटतं की तुझ्या वडिलांच्या डोक्यावर परिणाम झाला. म्हणाला काय सांगू, त्या दिवशी आम्ही दोघे जण हॉटेलमध्ये जेवायला गेलो. मी बराच वेळ बसून होतो, वडील हात धुवायला म्हणून गेले, ते कितीतरी वेळ झाला तरी परतच येईनात. 15 मिनिटं 20 मिनिटं 25 मिनिटं झाली, मी चिडलो. तेवढ्यात वडील आले. मी वडिलांना विचारलं, म्हटलं कुठे गेला होतात, किती वेळ वाट पाहतोय मी. ते म्हणाले हात धुवायला गेलो होतो. हा त्यांना म्हणतो हात धुवायला इतका वेळ लागतो का? वडील म्हणाले अरे तिथे लिहिलंय वॉश बेसिन, मी आधी बेसिन धुवत होतो मग हात धुतले. धन्य धन्य करतार सिंग. बर आता मला सांग तुला कसं वाटत. काका खरं सांगू, मला असं खूप वाटत होतं की मला जगातले सगळे रोग झालेत, म्हणजे मला काविळ झाली आहे, मला मलेरिया झाला आहे, मला डेंग्यू झाला आहे, मला हिवताप झाला आहे, मला कॅन्सर झाला आहे, मला टी व्ही झाला आहे, मला असं भय खूप खूप काय काय झाल्यासारखं वाटत होतं. पण तुम्ही येऊन मला विचारलं आता कसं वाटतं आहे, काका माझे सगळे आजार पळून गेले. आईला बाबूराव अहो त्या डॉक्टरला बघूनच तो पेशंट बरा झाला की राव. ऐका नाय आबराव, असं असायचं पेशंट आणि डॉक्टरचं नातं. डॉक्टरला नुसतं बघितला पेशंट ठणठणीत. अहो म्हणून तर त्याला म्हणायचे फॅमिली डॉक्टर, कुटुंबाचा एक घटकच बनून जायचा. किंवा असं तुमच्याकडे आहे का नाही फॅमिली डॉक्टर? माझ्याकडं काय जीव घेणं प्रश्न विचारताय का? काय झालं? मी कधी आजारीच पडलो नाही तर डॉक्टर का चला आणि फॅमिली का? लई एफिशियंट प्रकृती आहे राव तुमची. तुमच्या बरोबर असतो म्हटल्यावर असणारच. नाही पण या फॅमिली डॉक्टरची लई मोठी गंमत असते बरं का? गंमत पण असते. आमच्या टकीचं लग्न झालं का नाही आबराव? हो लग्न कल्लोळ. लग्न कल्लोळ. अहो त्या लग्नामध्ये टकीचे आई वडील तर रडत होतेच बरं का? रडणार. पण त्या मांडवात हजर असलेलं त्यांचा फॅमिली डॉक्टर, त्याच्या बी डोळ्यात पाणी आलं. जणू काही त्याची स्वतःचीच मुलगी चालली आहे सासरी. बरोबर. आबराव असं जिवाळ्याचं नातं असायचं पेशंट आणि डॉक्टरचं. डॉक्टर म्हणजे पण आपल्या कुटुंबातलाच एक माणूस असं असायचं त्यावर. मग तुम्हाला सांगतो आता ही गंमत तुम्हाला सांगितलं का नाही फॅमिली डॉक्टरची? सांगितलं. आता तुम्हाला दुसरी गंमत सांगतो डॉक्टर फॅमिलीची. बापरे केवढे पेशंट होते ना आज क्लिनिकमध्ये. खूप थकून गेले मी आज. हो मला तर खूपच दमाल झालं, पेशन्सच गेलाय मला. काय जरा बसा, महत्वाचं बोलायचं तुमच्याशी. काय बरं संजूचं 12वी झालं, आता पुढे काय? बघ आजपर्यंत या घरात सगळं तूच ठरवत आली आहेस. नाही म्हणजे आता तूच ठरवून टाक त्याचं काय करायचं. नाही ठरवा ना ठरवा. नाही भाई बघ माझ्यावर अचानक जबाबदारी टाकलीस तर मी गोंधळून जाईन ना, असं करू नकोस. मग ठीक आहे मी तुम्हाला सांगते त्याला डॉक्टर करूया आपण. डॉक्टर करायचं? हा मी तेच म्हणत होतो आपण त्याला डॉक्टर करायला पाहिजे. करायलाच पाहिजे, डॉक्टरचा मुलगा डॉक्टरच होणार नाही तर कोण होणार? सांगा त्याला जरा खडसावून दमदार पद्धतीने हाक मारा आणि सांगा त्याला. नाही आज मी त्याला आज बघ आज कशी मी हाक मारतो त्याला. संजू बाबा ही दमदार हाक आहे, आता हे खडसावणं आहे. येईल आता तो संजू. ए मावर बा, ए तुम लोग को कितनी बार बोला मेरे को बाबा बोला बाबा समझा ना बाबा. अरे बाबा क्या है बोलो, चलो जल्दी बोलो क्या है. तू काय व्हायचं ठरवलंयस आयुष्यात? ए बॉ मैंने तय केलंय की मैं फिल्म का हिरो बनने वाला हिरो. त्याने ठरवलं हिरो व्हायचं. हिरो पाय खाली आणि डॉक्टरच व्हायचंय कारण तुझे आई बाप पण डॉक्टर आहेत आणि आपलं घराणं हक्क. सांग तुझे पणजोबा डॉक्टर होते, त्याच्यानंतर आजोबा डॉक्टर होते, आम्ही दोघे डॉक्टर आहोत. ए बॉ मेरे को 45% में डॉक्टर कैसा बनेगा बॉ? कॅपिटेशन फी भरायला आम्ही तयार आहोत. ए मा और बॉ मेरी बात सुनो, अभी देखो अगर डॉक्टर बनाने के लिए तुम फीस भरेगा 25 लाख रुपया, उसके बाद मैं डॉक्टर बनेगा. लेकिन मेरे को 4-5 साल अगर मैं फेल हो गया तो मेरे को 10 साल भी लग सकता है. और फिर पास करवाने के लिए तुम लोग और 25 लाख रुपया भरेगा, हो गया 50 लाख. फिर उसके बाद स्पेशलाइजेशन के लिए और 25 लाख रुपया, यानी हो गया 75 लाख रुपया. उसके बाद इधर आने के बाद डॉक्टर होने के बाद क्लिनिक बनाने के लिए और 25 लाख रुपया, यानी हो गया 1 करोड़ रुपया. तो ए बॉ वही 1 करोड़ रुपया डॉक्टर बनने से अच्छा वो 1 कोका अगर मैं समझो इसको देता ना प्रोड्यूसर को, तो वो मेरे को तो हीरो बना डालेगा ना बॉ. अरे बॉ 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 काय विचार करतो आपला मुलगा. बॉ 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 करून त्याला
पाय खाली गया दी बा मेरे को बोल तूने वो हथियार पिक्चर देखा है बाप वाटत नहीं मगाशा ने हथियार पिक्चर देखा है बा अरे अरे ये दिवाली का है बा नकली है ये बा तुम दोनों को बोलता है माँ और बा ये तुम दोनों ने मिलके जिंदगी भर में जितना पेशेंट लोग का जान बचाया है ना उससे ज्यादा लोग ना वो संजीव बाबा एक मिनट में फिल्म के अंदर मारता है तो मेरे को बोल पावर किसका ज्यादा है अरे आओ वो काय हंसता है काय हे बरं दिसतं का हे हे प्यार है ना हमारा माँ प्यार बीर नंतर ते हिरो बिरो नंतर आधी डॉक्टर हो आणि मग काय ते कर आधी डॉक्टर व्हायचं नाहीतर मग आई चिडेल हो की नाही मावर बा एक बात फायनल आहे ओके ठीक आहे अभी मैं पहिले डॉक्टर बनेगा उसके बाद हिरो बनेगा संजू बाबा MBBS क्या हा बरो हा हिरो होणार नाही नाही हा पोरगा डॉक्टर होणार बघा हा हिरो होणार नाही 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 डॉक्टर होणार तर बर डॉक्टर हिरो होणार नाही नाही हिरो डॉक्टर होणार म्हणजे हिरो डॉक्टर म्हणजे डॉक्टर हिरो होणार म्हणजे पोरगा डॉक्टर होणार आणि मग हिरो होणार मला एकदा फायनल काय ते सांगा काय होणार तो हिरो डॉक्टर होणार अहो त्याचा बाप डॉक्टर आहे त्याची अख्खी फॅमिली डॉक्टर मध्ये प्रॅक्टिस करते आहे आई डॉक्टर बाप डॉक्टर तर आपल्या पोराला ते डॉक्टरच बनवणार अहो त्या बघा की त्या पोराकडे बघा त्याच्या झिपऱ्या केवढ्या बघा कपडे बघा कसे घातलेत त्यांनी मग काय अहो हा कसा काय डॉक्टर होणार आबुराव अहो बाबा अहो काय तुम्ही बोलताय अहो तो नवीन जमान्यातला पोरगा आहे मॉडर्न सगळं स्टाईल केलेली आहे त्यांनी काय फरक नाही पडत तो डॉक्टर होणार तो नाही 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 यो हिरोज होणार याची लायकीच हिरो व्हायची अहो असं कसं बोलता बाबूराव तुम्ही काय झालं अहो सुताराचा पोरगा सुतार होतो शिंप्याचा पोरगा शिंपी होतो अहो पण आबुराव लाकूड कापड आणि माणूस यात काही फरक आहे का नाही कसला फरक अहो व्यवसाय असतो प्रॅक्टिस असते प्रोफेशन असतं आता हे माणूस डॉक्टर आहे त्यांची प्रॅक्टिस आहे तर आपल्या पोराला पण डॉक्टर होण्याचीच प्रॅक्टिस देणार ना ते अहो आपल्याला ठीक वाटतंय ठीक आहे आपली पोरं होतील कलाकार त्याच्या बापाला वाटतंय ते पण ठीक आहे पण अशा प्रवृत्तीचा मुलगा हा पुढं काय करणार हे उघड आहे आखिर बहुत दिनों के बाद अपन का सपना सच हो गया मैं क्या बोल रहा है सब लोग MBBS हो गया ए बा अभी देखो ये तेरे को जिंदगी में कभी लगा था तू MBBS डॉक्टर होएगा ए बा अभी देखो ये सब लोग ना तय करना मांगता है कि कुणाकडे काय पेशंट येणार काय कोण करणार मी जनरल प्रॅक्टिशनर होणार ए बा तू काय होणार बा ए बाबा मी तो पॅथॉलॉजिस्ट होणार पॅथॉलॉजिस्ट मी स्पेशल माणूस आहे त्यामुळे मी स्पेशलिस्ट होणार म्हणजे हार्ट स्पेशलिस्ट हार्ट स्पेशलिस्ट ए बा तू काय होणार आहे बा मी बाबा मी सर्जनशील माणूस आहे त्याच्यामुळे मी हार्ट सर्जन होणार एक लक्षात घ्या तुम्ही लोक हे जसा आपण आधी आपला चांडल चौकडी होता ना हे म्हणजे आता कसं आपण चौकडी आहे डॉक्टर चौकडी झाला ना आता लक्षात घ्या ए वा हे बघ आता आपण काय करायचं आपण कसा फुटबॉल खेळायचं ना कॉलेजमध्ये असताना बाहेर असताना हे कसा फुटबॉल तसा पेशंटचा फुटबॉल करायचा आपण म्हणजे तू आज तो काय आधी ऐकून गेला कसं करणार हे बघ हे साधा पेशंट कोणी आला ना म्हणजे गरीब माणूस जर आपल्याकडे कोणी आला ना तर चालत चालत आला ना तर आपण त्याला काय करणार तोंडामध्ये क्रोसिन ठेवणार आणि त्याला म्हणणार तू घरी फुट कळला ना त्याचा रोग हा तिकडे त्याला सॉल्व्ह करून टाकणार समजा आणखी कोणी मध्यमवर्गीय माणूस आला ना टू व्हीलर म्हणून स्कूटर विटर वरून तर त्याला आपण प्रिस्क्रिप्शन देणार आणि त्याला म्हणणार तू पण घरी जा 15 दिवस तू येत राहा आपण 15 दिवस त्याच्याकडनं माल कमावणार पण जर समजा कोणी फोर व्हीलर मध्ये जर समजा आला तर फोर व्हीलर म्हणजे मालदार पार्टी असतात ना तो आला की त्याला आपण म्हणणार की बा तुझा तर सगळा प्रॉब्लेम झालेला आहे तुला सगळा टेस्ट करायला पाहिजे त्यामुळे त्याचा आपण फुटबॉल करणार त्याला लात मारणार त्याला म्हणणार टेस्ट करायला तू याच्याकडे जा तू बस मेरे पास पेशंट भेजी देख मैं उसको बोलेगा मैं देख बाबा अभी तू मेरे पास आया है ना तो तेरे को टेस्ट करना पड़ेगा अभी टेस्ट बोलेगा तो तेरे को पहला वो ब्लड टेस्ट करना पड़ेगा बाद में बोलेगा तो यूरिन टेस्ट करना पड़ेगा ये सब आने के बाद में उसको वापस बोलेगा जा तू पहले
जिस डॉक्टर के पास से आया था ना उसके पास जाओ वापिस, तो मैं उसको रिवर्स किक मारेगा ना तो वापिस तेरे पास आ जाएगा। वो अपने पास आया ना वहाँ, तो अपन उसको क्या बोलेगा, जैसे ही मैं रिपोर्ट देखेगा, अभी रिपोर्ट में तू कुछ भी लिख, लेकिन मैं जैसे ही देखेगा मैं सीने पे हाथ रखेगा, बोलेगा वाह तेरा ना हार्ट का प्रॉब्लम है, तेरा बहुत प्रॉब्लम हो गया है, तू एक काम कर, ये सब लेके ना तू बड़े डॉक्टर के पास, स्पेशलिस्ट के पास तेरे को जाना मांगता है, मैं भेजेगा तेरे पास, मेरे पास आएगा ना, मी तेला सांगणार बस, मी बसवायला पाहिजे आधी, बसवायला पाहिजे ना, तर मी त्याच्याकडे फक्त असं बघत राहणार, मी बोलणार सॉलिड टेस्ट करायला लागणार, सॉलिड टेस्ट हा म्हणजे कलर डॉपलर, डॉपलर त्याच्यानंतर ते तुझं स्ट्रेस टेस्ट, त्याच्यानंतर कार्डिओलॉजी, ईसीजी वगैरे काढायला लागणार, एंजिओग्राफी करायला लागणार, आणि मी डायरेक्ट किक मारतो परत तुझ्याकडे, वापस फुटबॉल हो गया, इसके पास जाएगा, तू बस उसको मेरे पास भेज, तू मेरे पास भेज, मैं उसको ये मशीन में डाल, इधर से निकाल के उधर डाल, उधर से उधर डाल, ये कर वो कर, तो फिकर छोड़ देना यार, वो रिपोर्ट सब अपन बराबर मैनिपुलेट करेगा, वो सब देख के फट ही जाएगा ना, अरे दिमाग यार, अभी तो डॉक्टर हो गए, जरा जुना भाषा छोड़ दे जरा, छोड़ दे, ये सब करके अपन उसको वापस रिवर्स की मार के तेरे पास भेजेगा ना, येऊ दे माझ्याकडे, माझ्याकडे येऊ दे, मग मी रिपोर्ट पुन्हा गंभीरपणे बघायला सुरुवात, ऍक्टिंग ऍक्टिंग ऍक्टिंग, हां खरं वाटलं पाहिजे ना, म्हणजे मी बघणार हे LLBB 95, RBLB 97, LLBB 98, तुम्हाला एक काम करतो, परत मी पाठवतो, म्हणजे तुम्हाला हे बायपास करायला लागेल, ऑपरेशन करायला लागेल, नाहीतर काय खरं नाही, पण डायरेक्ट किक मारायची ती आपल्या सर्जनशील माणूस पास, नाही नाही तो माझ्याकडे आला ना की मी हे ऍक्टिंग बिक्टिंग आहे काय करत बसणार नाही, बाबू डायरेक्ट मी ऐकणार, मी काय करणार, मी ऐकणार, मी घेणार डायरेक्ट डायरी काढणार, काय डायरेक्ट 2004 2005 2006 2007 8 9 येस 27 मार्च 2009 झाली तुझं ऑपरेशन होईल तोपर्यंत जगत राहायचा, हा माझी गॅरंटी नाही, डॉक्टर ऐसा नाही मेरे को जल्दी से जल्दी टाइम दे ना, डॉक्टर असं रडणार तू आणि बाबू आपला, अरे पण त्याच्यात ना आपला फायदा काय होणार यार, अरे यार क्लार्क लोकांना मी सांगतोय ना तुम्हाला, मी काय त्याला करणार, पहिला त्याला घेणार, बाबा तुला ह्याच्यात ना वाचायचं असेल तर माझी स्पेशल अपॉइंटमेंट घ्यायला लागेल, ओके काय, अँड स्पेशल अपॉइंटमेंट मध्ये मी त्याला सांगणार स्पेशल अपॉइंटमेंट ची फी 5 लाख रुपये, तू 5 लाख केला नाही नाही तो डालेगा इधर ही तेरा, ए ऐसा करेगा तो कुछ नहीं मिलेगा तेरे को, घंटा कुछ नहीं मिलेगा, मतलब जो बैठने का तो 1 लाख मिलेगा, तू 2 लाख कमाएगा, आयला बाबूराव औ हे काय दाखवलं तुम्ही, काय हे गौड बांगाले, हा म्हणजे हा असाच प्रकार झाला, त्या खंडणी उकळतात ना लोक ते गुंड लोक, तसा प्रकार झाला हो हा, आहे का नाही, मग ते गुंड काय करतात जीवाची भीती घालतात आणि पैसे उकळतात, हे डॉक्टर लोक बी जीवाची भीती घातली आणि पैसे उकळले असंच झालंय, अहो ते गुंड काय करतात, काय करतात, फोन करतात आणि सांगतात 5 लाख दे नाहीतर कापीन, डॉक्टर सांगतात 5 लाख दे तरच कापीन, नाही नाही पण बाबूराव हे जे काय तुम्ही आम्हाला दाखवलं ना ते मला नाही वाटत काही खरं असेल, काहीतरी दाखवता तुम्ही, तुमच्या डोक्यातली काहीतरी कल्पना दाखवता, नाही आबराव ही कल्पना नाही हे वास्तव आहे, तेच म्हणतो मी या वास्तवातली ही कल्पना आहे, अहो नाही नाही या कल्पनेतलं वास्तव आहे, काय तुमचं चाललंय मागा धरणार, वास्तवातलं कल्पना, कल्पनातलं वास्तव, डॉक्टर फॅमिली, फॅमिली डॉक्टर, हिरो डॉक्टर, काय चाललंय आमच्या जरा बालबुद्धीला समजलं असं सांगा, अहो आबराव आपला कार्यक्रमच सगळी उलथापालट करण्याचा आहे का नाही, जो मला गांगरवून टाकू नका, काय गांगरवलं सुरुवातीला तुम्ही आम्हाला नाही का गांगरवलं, तो काय तो पिक्चर कोणता काढला त्याच्यामध्ये म्हणे तो गुंड असतो, नाही म्हणे तो डॉक्टर असतो, तो गुंड नसतो का तो गुंड डॉक्टर, अहो बाबूराव अहो ते मी पिक्चर मधलं सांगत होतो, मुन्ना भाई MBBS, तेच म्हणतोय आबराव MBBS, अहो एक काळ होता, एक काळ होता जेव्हा पेशंटची तब्येत खराब व्हायची, तब्येत बिघडायची, आजकाल काय, आजकाल डॉक्टरांची प्रतिमा बिघडतीये।